नमस्कार मित्रांनो, यम यस एज्युकेशनल यूट्यूब चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण बघतोय फायनान्शियल अकाउंटिंग फर्स्ट FY बीकॉम सेमिस्टर फर्स्ट या विषयाचा सिलेबस आपण बघतोय। यामध्ये एकूण चार युनिट आहेत। युनिट नंबर फर्स्ट आहे अकाउंटिंग कन्सेप्ट्स कॉन्व्हेन्शन्स अँड प्रिन्सिपल्स अँड एन ओव्हरव्ह्यू ऑफ एमर्जिंग ट्रेंड्स इन अकाउंटिंग। अकाउंटिंग कन्सेप्ट्स कॉन्व्हेन्शन्स अँड प्रिन्सिपल्स यामध्ये आपण बघणार आहोत मनी मेजरमेंट कन्सेप्ट, बिझनेस एंटिटी, ड्युअल ऍस्पेक्ट, पिरियॉडिसिटी कन्सेप्ट, रिअलायझेशन कन्सेप्ट, मॅचिंग कन्सेप्ट, ॲग्रुअल कॅश कन्सेप्ट, कन्सिस्टन्सी कन्सेप्ट, कन्झर्वेटिझम प्रिन्सिपल, मटेरियालिटी कन्सेप्ट, गोईंग कॉन्सर्न कन्सेप्ट, हिस्टॉरिकल कॉस्ट कन्सेप्ट, एमर्जिंग ट्रेंड्स इन अकाउंटिंग, इन्फ्लेशन अकाउंटिंग, क्रिएटिव अकाउंटिंग, एन्व्हायरमेंटल अकाउंटिंग, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग, फॉरेन्सिक अकाउंटिंग। यानंतर आहे युनिट नंबर सेकंड पीसमील डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश। यामध्ये आपण बघतो आहे सरप्लस कॅपिटल मेथड ओनली, ॲसेट टेकन ओव्हर बाय अ पार्टनर, ट्रीटमेंट ऑफ पास्ट प्रॉफिट ऑर पास्ट लॉसेस इन द बॅलन्स शीट, कॉन्टिंजंट लायबिलिटीज, रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंट केप्ट असाईड फॉर एक्सपेन्सेस, ॲडजस्टमेंट ऑफ ॲक्च्युअल, ट्रीटमेंट ऑफ सेक्युअर्ड लायबिलिटीज, ट्रीटमेंट ऑफ प्रेफरन्शियल लायबिलिटीज लाईक गव्हर्नमेंट ड्यूज, लेबर ड्यूज एटसेट्रा, एक्सक्लुडिंग इन्सॉल्व्हन्सी ऑफ पार्टनर्स अँड मॅक्झिमम लॉस मेथड। यानंतर आहे युनिट नंबर 3 अकाउंट्स फॉर इनकम्प्लीट रेकॉर्ड्स सिंगल एंट्री सिस्टीम। यामध्ये आपण बघणार आहोत मीनिंग ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम, फीचर्स ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम, कन्व्हर्जन ऑफ सिंगल एंट्री इनटू डबल एंट्री। यानंतर आहे युनिट नंबर 4 इंट्रोडक्शन टू गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स लॉज अँड अकाउंटिंग। यामध्ये आपण बघणार आहोत कॉन्स्टिट्यूशनल बॅकग्राऊंड ऑफ GST, कन्सेप्ट्स ऑफ डेफिनेशन ऑफ GST, IGST, CGST अँड SGST, इनपुट अँड आउटपुट टॅक्स क्रेडिट, प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन अंडर GST। धन्यवाद मित्रांनो, अशा प्रकारे आपण FY बीकॉम सेमिस्टर फर्स्ट फायनान्शियल अकाउंटिंग फर्स्ट या विषयाचा सिलेबस बघितला आहे। मित्रांनो, तुम्ही जर MBS एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची माहिती आपणास मिळत राहील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा। धन्यवाद।